मुंबई समृद्धी महामार्गानेच बुलेट ट्रेन यावी असा प्रकल्प अहवाल आम्ही तयार करीत असून या महिन्याच्या शेवट किंवा मार्च महिन्यात हा प्रकल्प अहवाल आमच्याकडे येईल अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपुरात दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात आता यापुढे जे बुलेट ट्रेन येतील किंवा बुलेट ट्रेन संदर्भात प्रकल्प तयार केले जातील ते सर्व एलिव्हेटेडवर आधारित असतील असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही आणि सरकारचा त्या प्रकल्पावर खर्च कमी होईल असेही त्यांनी सांगितले. देशातील सर्व रेल्वे गाड्यांमधून पाकिटबंद खाद्यपदार्थ बंद करणार असून त्या जागी आता शिजलेले अन्न आम्ही सुरू करणार असल्याचेही यावेळी रावसाहेब दानवे यांनी सांगितले. भाजप नेत्यांच्या घरासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने केले जाणाऱ्या आंदोलनासंदर्भात विचारले असता काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपले असून आमचे अस्तित्व अजून आहे हे दाखवण्यासाठी काँग्रेस पक्ष आंदोलन करीत असल्याची टीकाही यावेळी दानवे यांनी केली. उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनावर दानवे यांनी संवेदना व्यक्त केली. राहुल बजाज हे सकारात्मक विचारसरणीचे उद्योगपती होते असेही दानवे म्हणाले. 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प सादर झाला हा अर्थसंकल्प सादर होण्याआधी देशातल्या वेगवेगळ्या घटकाशी चर्चा करून त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या योग्य सूचनांची दखल घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. खरं तर हा अर्थसंकल्प सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा आणि न्याय देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळं 2022 जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये पुढच्या 25 वर्षाचा वेध घेण्यात आलेला आहे आणि हा देश या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये कसा असेल याचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मोदीजीने संकल्प जाहीर केला की आपली इकॉनॉमी जी आज 3 ट्रिलियनवरून 5 ट्रिलियनपर्यंत आपल्याला ही इकॉनॉमी न्यायची अशा प्रकारचा मोदीजीनं संकल्प केलेला आहे. हा अर्थसंकल्प 2014 साली केवळ 18 लाख कोटीचा होता. तो अर्थसंकल्प आज 2022 39 लाख कोटीवर गेलेला आहे आणि आपण बघत असाल की GDP चा आकार 140 लाख कोटीचा होता तो आज 210 लाख कोटीचा झालेला आहे. आपण अर्थसंकल्पाकडे बघत असताना प्रामुख्यानं एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रत्यक्ष कर 2014 पासून अजिबात प्रत्यक्ष कर वाढलेले नाहीत आणि जे अप्रत्यक्ष कर आहेत ज्याचा सरासरी 23% होता अप्रत्यक्ष कर तो साधारणतः आता 18% आला आहे. GST लागू होण्यापूर्वी 18% अप्रत्यक्ष कर आणि त्यावर शेकडो प्रकारचे कर आपल्याकडे लागू होते. आपण बघितलं असं की भारताची अर्थव्यवस्था 2014 अगोदर जगामध्ये 11व्या स्थानावर होती आणि ती आज 5व्या स्थानावर आलेली आहे. हे केवळ मोदीजीच्या नेतृत्वामध्येच होऊ शकतं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कृषी क्षेत्रासाठी जर आपण बघितलं तर 2014 साली केवळ 31,000 कोटी रुपयाची तरतूद होती. ती तरतूद आता 1,32,000 कोटीची कृषी क्षेत्रासाठी झालेली तरतूद आहे. शेतीसाठी ज्या काही अनेक उपाययोजना मोदीजीच्या सरकारने केलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्यक्षात महत्त्वाची घोषणा जर कोणती असेल तर शेतकऱ्याचे जे पेरिशेबल आयटम आहेत नाशवंत वस्तू आहेत की ज्या वस्तूला 2 दिवस 4 दिवस जर मार्केट मिळालं नाही तर त्या खराब होऊ शकतात अशासाठी मार्केट मिळावं म्हणून किसान रेल नावाची रेल्वे
मोदीजीच्या कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आली आणि साधारणतः 1900 रेल आपल्या देशामध्ये चालवण्यात आलेलं आहे आणि हा माल वाहतूक करताना 50% सबसिडी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. त्यामुळे 90 कोटी रुपये आत्तापर्यंत या शेतकऱ्यांच्या सबसिडीवर खर्च झालेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहत असाल की अर्थसंकल्पामध्ये रस्ते, सुरक्षा, रेल्वे, गतिशक्ती योजना, स्टेशन डेव्हलपमेंट, गरिबांना घरे, हर घर में नल और जल अशा अनेक योजना मोदीजींनी गरिबासाठी या अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत आणि त्यामुळंच एमएसएमईला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आता या अर्थसंकल्पामध्ये आलेला आहे. राहुलजी बजाज यांच्या निधनाची बातमी आत्ताच आम्हाला कळली. खरं तर राहुल बजाज हे उद्योग जगतातील एक अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारची व्यक्ती होती. बजाज समूहाला पुढे नेण्यामध्ये त्यांचा हा सिंहाचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्यानं उद्योग क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे. उद्योगाबरोबरच स्पष्ट वक्तेपणा आणि सामाजिक कामामध्ये भाग घेणारी ती व्यक्ती होती. त्यांच्या जाण्यानं आपल्या या राज्याची आणि देशाची सुद्धा फार मोठी हानी झाली. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.